आता आपण मला माहितीये की तू यू हॅव अ सन ऑल्सो हू हॅज गॉट नो डायबिटीज आणि पीएचडी करतोय. सो एव्हरी पेरेंट वॉन्ट्स टू हॅव अ चाइल्ड अँड ऑल्सो हाऊ वॉज म्हणजे वेन यू आर थिंकिंग ऑफ गेटिंग प्रेग्नेंट वॉट आर द थिंग्स यू डीड वॉट आर द थिंग्स यू टूक केअर ड्युरिंग द टर्म ऑफ प्रेग्नन्सी अँड ऑल्सो आय वॉन्ट यू टू टेल मी की डायबिटीज पालकांना की मुली किंवा मुलाला डायबिटीज असलं तरी लग्न होणार आहे प्लस प्रेग्नन्सीवर तुझे जरा एक्सपिरियन्स प्लीज शेअर कर कारण सक्सीडेड इन दॅट आणि खूप टाईपन्स आहेत ज्यांचे नॉर्मल केस झालेले आहेत आणि व्यवस्थित आहेत. म्हणजे आता आपल्या इथे जर आपल्या पुष्कळ मुली आहेत की ज्यांची लग्न झाली आहेत ज्यांना मुलं आहेत. आता माझा सुद्धा अनुभव सांगते की मला काही प्रॉब्लेम आला नाही प्रेग्नन्सी राहायला आणि तसंही आपण काय सांगतो की डायबिटीस कंट्रोल हा कायम पाहिजे. करेक्ट. म्हणजे प्रेग्नन्सीत तर पाहिजेच पाहिजे पण अदरवाईज सुद्धा 365 दिवस 24 तास तुमचा कंट्रोल हा चांगला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये विशेष काळजी काय घ्यायची तर शुगर कंट्रोल एकदम चांगला ठेवायचा, मॉनिटरिंग वाढवायचं आणि फॉलोअप जो डॉक्टरांकडे आहे तो जास्त ठेवायचा. म्हणजे ते सांगतील त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ठेवायच्या. बेसिक सेमच आहे, देयर इज नथिंग लाइक. हा कारण नॉर्मली आपल्याकडे प्रेग्नन्सी म्हणल्यावर विशेष काळजी घेतलीच जाते. करेक्ट. त्यात आपलं ऍडिशनल काय आहे की आपल्या इन्सुलिनच्या वेळा खाणं ते तर आपण अदरवाईज पण डिसिप्लिन ठेवतो, चेकिंग वाढते ना तेव्हा वाढतो पण ते करणं म्हणजे जरुरी आहे. कारण प्रेग्नन्सी रिलेटेड खूप लोकांना ते क्वेश्चन असतं की डायबिटीस आहे तर प्रेग्नेंट होऊ शकत नाही. हा गैरसमज आहे कारण कंडिशन आहे ना फक्त. जेव्हा शुगर नॉर्मल असली तर इट्स नॉर्मल. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये पण अगदी आपण चष्म्याचा नंबर जरी बघायचा असला तरी आपण काय ऍडवाइस करतो की शुगर नॉर्मल असेल तेव्हा तुम्ही चष्म्याचा नंबर तपासा, अदरवाईज काहीतरी गडबड होते. खरं तसं प्रत्येक गोष्टीतच आहे की तुमची शुगर जर नॉर्मल राहिली आणि ती आपल्याला ठेवणं आपल्या हातात आहे त्यामुळे असा काही तो खूप मोठा इश्यू कोणी प्रेग्नन्सी पिरियड व्यवस्थित गेला. कधी मनात असं आलं की माझ्या मुलाला कधीच येईल की नाही कारण डॉक्टर याज्ञिक तर ह्याच्यावर काउन्सिलिंग करतात. आता कसं आहे ना माझ्या आई वडिलांना नाहीये तरी मला झाला राईट. मग असं आपण का निगेटिव्ह विचार करायचा की माझ्या मुलाला होईल का. कारण हा एक क्वेश्चन ना मुलींना नसतो बाकीच्यांना माहिती असतं की तिच्या मुलाला झालं होतं, तिच्या मुलीला झालं होतं. अनुवंशिक आहे. करेक्ट. करेक्ट. पण अनुवंशिक हे अनेक पिढ्यांमधनं येत असतं. राईट. नॉट नेसेसरी की इमिजिएट जनरेशनला. आणि टाइप 1 इज नॉट जेनेटिकली पास ऑन, इट्स अ ऑटो इम्युन. त्यामुळे तो असाच आलेला आहे आणि जेनेटिक भाग असला तरी असं हे नाही की आत्ताच होईल आणि असं आहे. त्यामुळे माझा मुलगा आता 25 वर्षाचा आहे, आयसरमध्ये तो मॅथ्समध्ये पीएचडी करतोय, त्याला तरी काही नाही आहे पण अवेअर आम्ही सगळेच जण राहतो. म्हणजे तोही विदाऊट शुगर चहा घेणं आणि हे म्हणजे अवॉइड ज्या पॉसिबल आहेत गोष्टी करणं त्या तो करतो. बाकी पण त्याच्यात तुला पण सपोर्ट झाला ना, मग तुझ्या आजूबाजूची पण जी लोक तुझ्या बरोबर काय काय करायला लागली तर इट वॉज इझी. घरात सगळेच जण आपोआप ते फॉलो करतात आणि सगळ्यांचं मग छान. म्हणजे इट वॉज गुड फॉर यू, म्हणजे प्रॉपर सपोर्ट मिळाला आई वडिलांकडनं मग इथे पण आणि सगळं अँड प्लस फ्रॉम युअर चाइल्ड ऑल्सो. कारण ते समजणं खूप गरजेचं आहे ना की त्याच्यामध्ये कसं आहे ना आपण जितकं इन्व्हॉल्व्ह करू. म्हणजे आपल्या जो मॅडम कायम सांगतात की ज्या वेळेला नवीन फॅमिली डायग्नोस होऊन येते त्यावेळेला त्या मुलाचा डायबिटीस नाहीये, पूर्ण फॅमिलीचा आहे. करेक्ट. तर त्याची एकट्याची जी जबाबदारी नाहीये डाएट फॉलो करणं, इंजेक्शन घेणं, व्हॉट एव्हर जे काही आहे ते सगळ्यांनी मिळून करायचंय. राईट. की आता समजा एखाद्या मुलाला डायबिटीस डायग्नोस झाला तर पालकांचं किंवा आजी आजोबा कोण बरोबर आले असतील, सगळ्यांचे प्रश्न काय असतात की आता त्याला खायला काय देऊ, त्याला अमुक देऊ का नको, तमुक देऊ का नको. तर त्याला हे शब्द काढून टाकायचे. आपण करा काय खायचं, आपण काय आणायचं. तर बेकरी प्रोडक्ट आपण बंद